माझं म्हणणं आहे की ट्रेडिंग करणाऱ्या लोकांनी दोन गोष्टींवर फार लक्ष दिलं पाहिजे एक आहे प्रोबेबिलिटी आणि दुसरे कंपाऊंडिंग सो हे आपल्याकडे येणारी टेक्नॉलॉजी मला असं वाटतं की जी येणारी टेक्नॉलॉजी ती आपण शिकली पाहिजे बरोबर जर अल्गो ट्रेडिंग ही जर फ्युचर आहे ते आपण आज शिकलो तर येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये आपल्याला त्याचा वापर होईल येतात अडचणी येतात लॉस पण होतात पण माझं म्हणणं आहे की तुमच्या स्ट्रॅटेजीवर तुमचा विश्वास पाहिजे तुमच्या बॅक टेस्टिंगवर तुमचा विश्वास पाहिजे बॅक चे रिझल्ट चांगले पाहिजे घ्यायचंच नाही अजिबात की स्टॉप लॉस लावून टाकायचा बार। बेबी कॅन्डलच्या उडला तर उडला टार्गेट अचिव्ह झाला एक्झिट मारायची स्टॉपलस हिट एक झाला एक्झिट मारायची काहीच नाही करायचं उद्या इनसाइड कॅन्डल घेतो बरोबर परवा दिवशी काय करतो आपण ट्रेड लाईन क्रॉस केली की एंट्री घेतो बरोबर आपलं ठरलेलं नसतं काय नमस्कार पैसा पाणीच्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहेत कृष्णा सर कृष्णा सर थोडक्यात डॉट कॉम हे वेब पोर्टल चालवतात आणि हे वेब पोर्टल फेसबुकवर त्यांचे जवळपास पंधरा लाखाच्या आसपास लाईक्स आहेत आणि मराठीतलं एक अग्रगण्य वेब पोर्टल म्हणून त्यांची ओळख आहे कृष्णा सर आज पैसा पाणीच्या चॅनेलवर यासाठी आलेत की त्यांनी काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि आज त्यांचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वरपे सर तुमचं स्वागत नमस्कार आपण सुरुवात करण्याआधी सरांचं थोडा बॅकग्राऊंड देतो थो की सरांनी पत्रकारितेची पदवी घेतली त्यानंतर एबीपी माझामध्ये काही वर्ष नोकरी केली ती नोकरी सोडून स्वतःचं काहीतरी करावं म्हणून थोडक्यात डॉट कॉम हे वेब पोर्टल सुरू केलं आणि ते आता बऱ्यापैकी यशस्वी झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी त्यांनी निर्णय घेतला सरांना आज इथे बोलवण्या एक हेतू असा आहे की साधारणपणे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात करणारे जे लोकं असतात त्यांचं कॅपिटल साधारणपणे तीन ते पाच लाख दहा लाखाच्या आसपास असतं आणि ही जी लोकं आहेत ती या कॅपिटलने सुरुवात करून मग ते कॅपिटल कमी आहे का किंवा या कॅपिटलवर ट्रेडिंग करणं आपल्याला जमेल का किंवा मोठमोठे मुट जे ट्रेडर्स आहेत ते सांगतात की बाबा तुम्ही पंचवीस लाख तीस लाख पन्ना पन्नास लाखापर्यंत सुद्धा कॅपिटल असलं पाहिजे तर तसं खरंच गरजेचं आहे का तर हे जे तीन पाच दहा लाखाचं कॅपिटल ला असलेले लोक आहेत त्यांचं सॅम्पल रिप्रेझेंट कृष्णा वरपेसर सर करतात आणि त्यामुळं ते या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत आणि ते आपल्याला योग्य प्रकारे काहीतरी सांगू शकतील हा या पाठीमागचा हेतू आहे चला तर मग सुरुवात करूयात सरांचा ट्रेडिंगमधला प्रवास जाणून घेऊयात सर पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत होता मग आता शेअर मार्केटमध्ये येण्याचा निर्णय का घेतला आणि कधी घेतला मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये अजूनही काम करतो आहे पण आपण जेव्हा उत्पन्नाचे स्रोत म्हणून बघतो त्यावेळेस आपल्याकडं असं मानलं जातं की एकापेक्षा अनेक उत्पन्नाचे मार्ग आपल्याकडे असले पाहिजेत तर मी पण पत्रकारिते व्यतिरिक्त माझ्या बिझनेस व्यतिरिक्त आणखीन काही मार्ग शोधत होतो त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांना जसं शेअर मार्केटबद्दल कळालं मला त्याच्या आधीही माहीत होतं पण मी कधी त्याच्यामध्ये रस घेतला नव्हता पण कोविडच्या काळामध्ये मी रस घेतला आणि एक स्टार्टिंगला इन्व्हेस्टमेंट म्हणून सुरू केलं होतं बरोबर तर आज इन्व्हेस्टमेंटच्या पुढे जाऊन ट्रेडिंग करायला सुरुवात केली एक उत्पन्नाचा आणखी एक मार्ग शोधण्यासाठी सुरू केला होता मग आता शेअर मार्केटची तुम्हाला काही पार्श्वभूमी होती किंवा की कि तुम्ही पहिले जात तुमच्या घरात नाही नाही अशी काही पार्श्वभूमी नाही आहे कोणी काय एवढं काय करत नव्हतं मित्र वगैरे करत होते पण असं फार काही माहिती असलेलं कोणी नव्हतं ब बहुतांश जण इन्व्हेस्टमेंट होते ट्रेडिंग करणारे फार काही कुणी जण नव्हते मग आता पार्श्वभूमी काहीच नाहीये मग सुरुवात तुम्ही म्हणाल की इन्व्हेस्टमेंट केली मग ट्रेडिंगला सुरुवात करावी असं एखाद्या विषयामध्ये माझी मा पहिल्यापासूनची सवय अशी होती की एखादा विषय जर आपण हातात घेतला तर त्या विषयाबद्दल एकदम सखोल माहिती आपल्याला असली पाहिजे त्याच्यामुळं मी जेव्हा इन्व्हेस्टमेंट सुरू केली करायला तेव्हा मला कळालं की डे टू डे ट्रेडिंग करणारे लोक आहेत ते पण आहे या फील्डमध्ये आणि तिथून पण ते चांगला इन्कम जनरेट करतात तर हा काय प्रकार आहे म्हणून ते सुरू केलं होतं नंतर नाही की कन्सेप्ट माहीत करून घेत गेलो आणि ट्रेडिंगबद्दल माहीत होत होत गेली त्यामुळं मग इन्व्हेस्टमेंटवरनं ट्रेडिंगवर मी ट्रेडिंगपर्यंत मी आलो बरोबर मग आता हे ट्रेडिंग करताना बऱ्याचदा काय होतं की लोकांच्या चुका होतात पटकन काहीतरी मोठी पोझिशन घेतली जाते मग लॉस होतो मोठा आणि मग ही लोक कायमची शेअर मार्केट मधन बाहेर पडतात या चुका तुमच्याकडनं झाल्या का चुका बघा आपण कोणतंही काम करत असतो चुका आपल्याकडून होतातच कारण आपल्याला बऱ्याचदा त्या विषयाबद्दल पूर्ण माहिती नसते किंवा काही जी माहिती मिळते ती चुकीची माहिती मिळते कधी 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 आपण चुकीचे निर्णय घेतो सगळा प्रॉबेबिलिटीचा गेम आहे म्हणजे तुम्हाला सगळं माहिती असूनही तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता बरोबर तर त्याच्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात ते चुकीचे निर्णय माझ्याकडूनही घेतले गेले ते जसे सगळ्यांकडून घेतले जातात तसे मग आता जेव्हा तुम्ही तुम्ही म्हणाल की इन्व्हेस्टमेंट ने सुरुवात केली आणि मग जेव्हा लक्षात आलं की बाबा आता आपण ट्रेडिंग करू शकू त्यावेळेस साठी मग कॅपिटल किती होतं सुरुवातीला कॅपिटल आता सुरुवातीला कसं होतं की आपलं त्याच्या त्यातली जी प्रॅक्टिस आहे ती खूप चांगली नसते आपल्याला कुठेतरी थोडंफार जमायला लागलेलं असतं तर हे तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही किती रिस्क घेतली पाहिजे तुमची रिस्क किती असली पाहिजे तुम्हाला किती रुपयांपर्यंत तुम्ही रिस्क घेऊ शकता तेवढे पैसे गेले तरी तुम्हाला काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही आयुष्यातली सगळी कमाई तर लावणार नाही कुणी शहाणा माणूस सगळी कमाई लावणार नाही तो काहीतरी एका सॅम्पल याच्यापासून सुरुवात करेल तर मी असं सॅम्पल याच्यापासून सुरुवात केली होती पहिले दहावीस हजार रुपये वगैरे टाकले होते आणि तिथून सुरुवात केली होती त्यानंतर न जर असं कॉन्फिडन्स येत गेला तस तस आपण लिट मास्ट टेस्ट वगैरे म्हणतो त्या टाइप मध्ये सुरुवातीला करून बघितल्या वाटलं की आपल्याला याच्यात जमत आहे थोडंफार मग हळूहळू कॅपिटल वाढवत नेलं आणि या टप्प्या टप्प्याटप्प्यानं करायच्याच गोष्टी कॅपिटल टप्प्या टप्प्यानं वाढवत नेलं पाहिजे ही फार महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याचदा लोक एकदम खूप जास्त कॅपिटल घेऊन उतरतात श्रीमंत नक्कीच नाही होऊ शकत बरोबर याला काहीतरी प्रोसेस फॉलो करायला मग आता दुसरं असं आहे की जेव्हा हे ट्रेडर्स म्हणा किंवा जे मार्केटमध्ये येतात त्यावेळेस सगळ्यांचा एक दृष्टिकोन असा असतो की शेअर मार्केटमध्ये मा यशस्वी व्हायचं तर mm -hmm. मला कुठलं तरी क्लास लावलाच पाहिजे भरपूर mm -hmm. भरमसाठ फी भरली की मग त्याचा आपल्याला फायदा होईल त्यातनं mm -hmm. काहीतरी आपल्याला स्ट्रॅटेजीज मिळतील असं लोकांना वाटत असतं तुमचं याबद्दल काय म्हणलं बघा असं आहे की शिकणाऱ्याला गोष्टी कुठूनही शिकता येतात म्हणजे आपल्याकडं सपोज काल परवा युपीएससीचा रिझल्ट लागला तर त्याच्यामध्ये सरकारी शाळांमध्ये शिकलेली मुलं पण आहेत आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकलेली मुलं पण आहेत आपल्याकडे आता म्हणतात की इंग्लिश मिडियमलाच टाकलं पाहिजे जेएडपीच्या शाळांमध्ये आम्ही तर जेडपीच्या शाळांमधून झालो बरोबर बरोबर तर असं आहे की शिकणाऱ्याला कुठेही शिकता येतं फक्त शिकण्याची इच्छा पाहिजे तर असं आहे की म्हणजे पाच असं होतं की दहा पाच दहा लाख रुपयांचा कोर्स करणाराही या फील्डमध्ये यशस्वी होतो आणि अपयशी पण होतो बरो बरोबर आणि स्वतः स्वतः शिकणारा किंवा पाच दहा हजार रुपयांचा एक साधा कोर्स करणारा माणूस हे यामध्ये करोड कमवू शकतो किंवा तो पण अपयशी होऊ शकतो शेवटी हे तुमच्यावर आहे शिकवणारा काय पाच लाख घेणार आहे ते शिकवेल दहा हजार घेणार आहे ते शिकवेल आणि तुम्ही इंटरनेट वर सर्च करून स्वतः शिकले तरी तुम्ही तेच शिकणार आहे लक्षात घ्या फक्त एवढं आहे की जे लोक फी जास्त घेतात त्यांचे एक्सपिरियन्स असतात स्वतःचे आता असतात का नाही असतात हे फील्ड मध्ये हे त्याच लोकांना माहिती कारण काही काही लोक काही मोठे मोठे पी एन एलचे स्क्रीनशॉट टाकतात आणि कोर्स घेतात आता आपल्याला थोडंच माहिती त्यांना तो रोज येतो का कधी आठवड्यातून एकदा आलेला असतो तो टाकलाय आणि त्याच्या आधारे हे घेतो हे तर आपण नाही जाणून घेऊ शकत ना किंवा असं म्हटलं की एवढे मोठे प्रॉफिट येतात ते सेमिनार कशाला घेतात वगैरे हा सगळे वादा वादाचे विषय सगळे पण शेवटी याच्यातून आहे की माझं म्हणणं असं की आपल्याला शिकायचे ना तर ती जिज्ञासा आपल्या मध्ये असली पाहिजे आणि आपण शंभर टक्के देऊन त्याचा स्वतः अभ्यास केला पाहिजे नाहीतर काय म्हणजे इथं फिडिंग तर कोणी करणार नाही तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला जेवण वगैरे वाढवून देतील तयार करून देतील खायचं तर तुम्हाला शेवट त्यामुळे ते काय तुम्ही बनवून खा नाही तर दुसऱ्याने म्हणून दिलेलं तुम्ही खा शेवटी हे की तुम्ही प्रयत्न किती करता याच्यावर सगळं काय डिपेंड आहे म्हणजे आता तुम्ही थोडक्यात याचा गोष्ट असा होतो की तुम्ही कुठलाही क्लास लावला नाही असं मी मी तरी आ, क्लास लावला नाही कुठलाही मी फक्त पॉवर ऑफ स्टॉक्स नावाचं एक युट्यूब चॅनल आहे बेसिकसाठी पॉवर ऑफ स्टॉक्स नावाचं युट्यूब चॅनल आहे ते फॉलो केलं आणि रचना रानडे मराठीमध्ये शिए रचना रानडे म्हणून आहेत त्यांचं एक चॅनल आहे ज्याच्यातून तुम्हाला बेसिक आपल्याला ज्या काही गोष्टी बघा आजकाल युट्यूबवर सगळं मिळतं म्हणजे तुम्ही आजकाल मार्केटमध्ये लाख लाख साठ साठ सत्तर सतरा ऐंशी हजारचे किंवा लाख लाख रुपयांचे कोर्सेस आहेत शेअर मार्केटवरचे ते नॉलेज तुम्हाला युट्यूबवर पण मिळतं पण तुम्ही शोधलं पाहिजे लक्ष नेटवर इंटरनेटवर वर, इंटरनेट वर मिळतं कोरा सारखा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर शेअर मार्केट बद्दल ए टू जेड सगळी माहिती आहे तुम्ही शोधली पाहिजे तुम्ही तिथे गेलं पाहिजे क्वेरी सर्च केलं पाहिजे त्याच्याबद्दल अभ्यास केला पाहिजे बॅक टेस्टिंग केलं पाहिजे ते, ते केलं तर ते तुम्हाला जमू शकतं बेसिक शिकायचं असेल तर वर खूप चांगले चांगले लोक जे बेसिक शिकवतात कदाचित त्यांना शेअर मार्केटमध्ये काय यश आलंय नाही आलं माहीत नाही पण बेसिक जे असतं ते सेम असतं एबीसीडी तुम्हाला एखाद्या एक्सपर्टनी कुठेतरी बाहेरच्या देशातल्या विद्यापीठामध्ये शिकून आलेल्या माणसांनी शिकवली काय आणि जे इंग्रजीतल्या शिक्षकांनी शिकवलं काय एबीसीडी एबीसीडीचे तर एबीसीडी शिकायची असेल तर तुम्ही युट्यूबवर कुणाकडूनही शिकू शकता फक्त या असं आहे की रिस्क घेताना पोजिशन सगळ्या मॅनेज करताना किंवा मैं सायकोलॉजी मॅनेज करताना हे सगळं तुमच्या लेवल वर येत तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करा बरोबर सर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता मेन्शन केलं की तुम्ही कुठलाही क्लास लावलेला नाही आणि काही युट्युब चॅनेल ची नावं सांगितलीत मग हे नॉलेज वाढवण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडनं जे काही तुमचं नॉलेज तुम्हाला हवं आहे त्याचा तुम्ही इंटरनेटवर सर्च केला त्याचा अभ्यास केला याला तुम्ही डेली किती वेळ देता स्वतःला शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी सुरुवातीच्या शुर, काळामध्ये मी म्हणजे असं असतं की सुरुवातीच्या काळामध्ये एक दिवसाचे तीन चार तास घेत होतो आता तो वेळ कमी करून एक अर्धा एक तासांवर पर्यंत तो वेळ कमी करत आणलाय कारण आता आ, बेसिक जी माहिती ती सगळी मिळालेली आहे आता स्ट्रॅटेजीवर काम करायचं तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वे असतील बॅक टेस्टिंग असतील याच्यावर काम करायचे आणि मॅन्युअल ट्रेडिंग जे मी करत होतं ते पण बऱ्या प्रमाणामध्ये कमी करत आणले बऱ्या प्रमाणामध्ये मॅक्झिमम कॅपिटल हे अल्गो ट्रेडिंगवर सध्या चालू आहे बार। म्हणजे एकदा तुम्ही ते सेटअप तयार केला की त्यानुसार अल्गो ॲटोमॅटिकली ट्रेड घेतो मॅन्युअल ट्रेडिंग कमी करण्याचं कारण हे की सायकोलॉजीत किती हुशार माणूस असू किती सायकोलॉजी चांगला असलेला माणूस तो गणतो म्हणजे गणतो तर ही 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 सायकोलॉजी स्टेबल राहिली पाहिजे तुमचे इमोशन कंट्रोल मध्ये राहिले पाहिजे तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे तुमच्या हेल्थवर त्याचा परिणाम झाला म्हणून मी आलगो गर, हा शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आणि आता बरस कॅपिटल अलगूवर चालू आहे मॅन्युअल ट्रेडिंग फार फार तर आपण उगच कधीतरी करायचं म्हणून आता सध्या करतो असं तुम्ही आता अल्गो ट्रेडिंगचा नमूद केलं होतं तर ह्याच्यासाठी तुम्ही ही अल्गो ट्रेडिंग वापरता त्याची स्ट्रॅटेजी तुम्ही स्वतः डेव्हलप केली आणि ती कशी डेव्हलप बघा अल्गो ट्रेडिंग बद्दल म्हणजे जशा गोष्टी आपल्याला इतरांकडून कळतात शेअर मार्केट कळालं अल्गो ट्रेडिंग मला माझ्या मित्रांचा ग्रुप आहे आमचा त्या मित्रांच्या ग्रुप कडून कळालं की अशा पद्धतीचं ट्रेडिंग असतं आणि ज्याच्यामध्ये एकदा स्ट्रॅटेजी सेट केली की तुम्हाला काही करायची गरज नाही बरोबर म्हणजे पैसे टाकायचे स्ट्रॅटेजी सेट करायची अल्गो एंट्री घेतो अल्गो एक्झिट मारतो बार। तुमच्यावर काहीच लोड येत नाही सो so, मी त्याच्याबद्दल पण अभ्यास केला की ते काय तर मग मला कळालं की हा सगळा प्रॉबेबिलिटीचा गेम आहे बरोबर प्रॉबेबिलिटीचा गेम आहे गे हवं तर माझं म्हणणं आहे की ट्रेडिंग करणाऱ्या लोकांनी दोन गोष्टींवर फार लक्ष दिलं पाहिजे एक आहे प्रोबेबिलिटी बरोबर प्रॉबेबिलिटीचा अभ्यास करावा की प्रॉबेबिलिटी कशी वर्क करते आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या थिअरी वाचून काढाव्यात आणि दुसरे कंपाऊंडिंग प्रॉबेबिलिटीचा अभ्यास केला आणि त्यानुसार जर प्रॉबेबिलिटीचा अभ्यास करून स्ट्रॅटेजी बनवल्या आणि ते एक्झिक्युट करत राहिलं फक्त आणि त्यातून येणाऱ्या पैशाचं नंतर ना कंपाऊंडिंग केलं तर तुम्ही खूप चांगलं इन्कम हळूहळू जनरेट करू शकता माझा यातला फार वर्षाचा अनुभव नाहीये बरोबर पण मी याच्याबद्दल अभ्यास केला आणि मला या दोन गोष्टी कळल्या की ह्या दोन गोष्टी आल्या तुम्हाला तरी भरपूर सारं पॉसिबल होईल प्रॉबेबिलिटीवरचे uh, खूप सारे व्हिडिओज युट्यूबवर आहेत कंपाऊंडिंगवरचे खूप सारे व्हिडिओ आहेत आता मी हे, हे मी केल्या मी किती दिवसांपासून मी जानेवारीपासून ट्रेडिंग करतो बरोबर तर मी फार नाही माझा पाच महिन्यांचा अनुभव आहे फक्त पण पाच महिन्यामध्ये मी प्रॉबेबिलिटी सुरुवातीला गणली तर गणलीच प्रॉब्लेबिलिटी माझी हा मी काही एक्सपेरिमेंट करण्याच्या नादामध्ये पण कंपाऊंडिंग केलं त्याच्यानंतर ना तर मला फार नाही मी, मी, मी तुम्हाला सांगत नाही असं की फार मोठा माझ्याकडे नाही करोडो लाखो रुपये आलेत वगैरे पण मला एक पाच महिन्यांमध्ये मला कंपाऊंडिंग च मॅजिक दिसून आलं जे कदाचित पाच महिन्यात काय नाही किंवा वर्षभरात काय मोठं दिसणार नाही दोन चार पाच वर्षांनी जे आहे ती ती मला दिसेल ना ती फार ह्यूज असेल बरोबर लक्षात सो so, माझं म्हणणं आहे की ज्यांना कोणाला ट्रेडिंग करायची त्यांनी प्रॉबेबिलिटी गेम समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यातून येणारं जे रिव्हेन्यू आहे त्याचं कंपाऊंडिंग करत राहिले पाहिजे दोनच गोष्टी करा आयुष्यात काहीच करू नका तुम्ही एक पाच दहा वर्षानंतर तुमच्याकडे खूप चांगलं इन्कम जनरेट झालेलं असेल तुम्ही अल्गो असं सांगितलं की तुमचा अल्गोरिदम जो असतो स्ट्रॅटेजी असते ती ऑटोमॅटिक ट्रेड घेतो आणि ऑटोमॅटिक एक्झिट सुद्धा होतो तर मग त्याच्यासाठी कुठली वेबसाईट वगैरे आहे ना आता हळूहळू अमेरिकेसारख्या प्रगतशील देशांमध्ये अल्गो ट्रेडिंग मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आपल्याकडे हळूहळू ते येईल आता आपल्याकडे अल्गो ट्रेडिंगचं प्रमाण कमी असेल मला पर्सेंटेज मध्ये सांगता येणार नाही पण कदाचित ते दहावीस टक्क्यांच्या आसपास असू शकतं फार फार तर नाही बाकी सगळं मॅन्युअल ट्रेडिंग चालतं बरोबर सो हे आपल्याकडे येणारी टेक्नॉलॉजी मला असं वाटतं की जी येणारी टेक्नॉलॉजी ती आपण शिकली पाहिजे जर अल्गो ट्रेडिंग ही जर फ्युचर आहे ते आपण आज शिकलो तर येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये आपल्याला त्याचा वापर होईल वापर करता येऊ शकतो चांगल्या पद्धतीने अल्गोसाठी सध्या ट्रेड्रॉन नावाचं सॉफ्टवेअर मी स्वतः वापरतो याशिवाय बरीच मार्केटमध्ये अल्गोची सर्व्हिस देणारी सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट्स आहेत त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या स्ट्रॅटेजीज आहेत त्यात तुम्ही पैसे टाकू शकता त्यांनी डेव्हलप केलेले स्ट्रॅटेजी किंवा मा तिथं मार्केट प्लेस असतं तिथं काही लोकांनी डेव्हलप केलेले स्ट्रॅटेजीज असतात काही फ्री असतात काही पेड असतात okay. दहा टक्के कमिशन घेतात कोणी पाच हजार रुपये घेतं महिन्याचं <laughs> अशा okay. पद्धतीने असतात किंवा मॅन्युअली तुम्ही पण स्वतः बनू शकता म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी बनवायची आहे तुम्हाला ई एम आय बद्दल चांगलं नॉलेज आहे सो तुम्ही ई एम आयच्या क्रॉसओव्हरवर म्हणजे टू हंड्रेड डेईमए आणि फिफ्टी ए सपोज हा जेव्हा क्रॉसओव्हर करतो तेव्हा काहीतरी खूप मोठी मुवमेंट होते असं मानलं तर हे सगळ्यांना माहिती बरोबर बरोबर सो अशा so, पद्धतीच्या एखाद्या स्ट्रॅटेजीला तुम्ही डेव्हलप करू शकता ती स्ट्रॅटेजी तिथं तुम्ही बनवू शकता आणि तशा पद्धतीनं चार्ट मध्ये चेंजेस झाले तर तो अलगोट ट्रेड घेतो आणि तुम्ही एक्झिटचा जो क्रायटेरियल तो मेन्शन झाला की तो एक्झिट घेतो फक्त एक okay. याचे काय की प्रत्येक वेबसाईट्स वेगवेगळ्या आहेत तिथं असणाऱ्या स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या आहेत वेग किंवा वेग तिथं तुम्ही मॅन्युअली काही ट्रेड्रॉन सारख्या साईटवर तुम्ही मॅन्युअली पण स्ट्रॅटेजी बनवू शकता सो so, त्या स्ट्रॅटेजी ऑटोमॅटिक एक्झिक्यूट करतात तर हे असं प्लॅटफॉर्म आहेत सध्या भारतामध्ये उपलब्ध तुम्ही आता ट्रेट्रॉन बद्दल बोललात आणि त्याच्यावर तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप केली मग ही स्ट्रॅटेजी आता तुम्ही बऱ्याचदा असं लोकांचं असंही होतं की बाबा मी इंजिनियर नाहीये किंवा मी चार्टर्ड अकाउंटंट नाहीये कॉमर्स बॅकग्राऊंड नाहीये तर मला हे सगळं जमेल का तर तुमचं परफेक्ट केस आहे आपल्या तुम्ही पत्रकारिता क्षेत्रातले आहात आणि तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप केली मग ही स्ट्रॅटेजी डेव्हलप करताना कुठे काही अडचणी बघा येतात लॉस पण होतात पण माझं म्हणणं विश्वास पाहिजे तुमच्या बॅक टेस्टिंग वर तुमचा विश्वास पाहिजे बॅक टेस्टिंगचे रिझल्ट चांगले पाहिजे आणि कुठलीही स्ट्रॅटेजी जर इम्प्लिमेंट करत असेल तर किमान तीन महिन्यांपर्यंत तुम्ही ती पेपर ट्रेड तरी केली पाहिजे आणि लाईव्ह टेस्टिंग लावली तर किमान ती तीन महिने तिला लाईव्ह टेस्टिंगला ठेवलं पाहिजे लाईव्ह टेस्टिंगच्या आधी पेपर ट्रेड केलं पाहिजे फॉरवर्ड ट्रेडिंग पण म्हणतात फॉरवर्ड टेस्टिंग पण म्हणतात आणि बॅक टेस्ट पण केलं पाहिजे चांगले पाहिजेत ह्या जर गोष्टी असतील तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात आणि सिंपल गोष्टी फार वर्क करतात म्हणजे मार्केटमध्ये जी लोक मार्केट ज्यांना चांगल्या पद्धतीने माहिती त्यांना माहिती की स्ट्रॅडल नावाची कन्सेप्ट आहे बरोबर सो स्ट्रॅडलमध्ये लोक त्याच्याबद्दल बरेच वादविवाद आहेत पण लोक काही स्ट्रॅटेजी बिटेजी सांगत नाहीत oh. मी स्पष्ट सांगतो की स्ट्रॅडल सुद्धा वर्क ओके फक्त तुम्ही किती दिवस वर्क करता म्हणजे सपोज मी स्ट्रॅडल लावलं सुरुवातीला माझ्या मित्रांनी मला सांगितलं त्यावेळेस ना माझी सायकोलॉजी व्यवस्थित होती ना मला प्रॉबेबिलिटी माहीत होती ना मला कंपाऊंडिंग बद्दल काय माहित होतं त्यावेळेस मी स्ट्रॅडल लावलं होतं तो ते मी वीस दिवस चालवलं आणि मी बंद केलं कारण का ah. लॉस झाला होता वीस <laughs> दिवस लॉस मला दिसता वीस दिवसांचा मी बंद करून दिलं पण मी एक शानपणा असा केला की मी पेपर ट्रेडिंग चालू ठेवलं त्याचं मला असं लक्ष झालं की त्या महिन्यामध्ये ती स्ट्रॅटेजी ड्रॉडाऊन मध्ये होती नेमकी मी okay. लावली त्याच्या आधी बॅक टेस्टिंग चांगलं होतं मी लावलं तेव्हा नेमकी ती ड्रॉडाऊन मध्ये गेली माझं बॅड लक आणि मी ते वीस दिवसांचा रिझल्ट बघून मी बंद, बंद केलं त्यातलं नंतरच गमक असं आहे की त्यानंतर मी पेपर ट्रेडिंगला ती सुरू ठेवली मला असं कळलं की त्या महिन्यात ती लॉसमध्ये राहिली पण जानेवारी मध्ये ती पहिले पंधरा वीस दिवस मध्ये राहिली आणि नंतर मी बंद केली तर जानेवारीच्या शेवटच्या दहा दिवसामध्ये त्यांनी बऱ्यापैकी त्यातला लॉस रिकव्हर केला होता आणि फार कमी लॉस राहिला होता आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल प्रॉफिट मध्ये सो <laughs> <थी। laughs> so, असं होतं की आपण वाट नाही बघत कधी कधी दि। आणि काय लवकर एक्झिट मारतो म्हणजे माझ्याकडे मध्यंतर एक इमेज आली होती ती इमेज कदाचित मी यांना सांगेल की इथं टाका की आपण कुठं एक्झिट मारतो सो लक्षात घ्या की तिथं एक्झिट मारू नका कदाचित तुमची बरोबर नाही का, बर, 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 का? एक ग्राफ वर जाण्याचे शकता असं करू नका आणि स्ट्रॅटेजीला जास्त दिवस हे करा एक्झिक्यूट करा आपल्याकडे एक्झिक्यूट करत नाही फार दिवस करेक्ट आता तुम्ही मला असं सांगितलं की ती पंधरा वीस दिवस तुम्ही स्ट्रॅटेजी वापरली लॉस दिसला आणि एक्झिट मारलं आणि मग अशी तुम्ही सायकोलॉजी बद्दल पण बोलला तर आता हा लॉस असताना दिसत असताना एक्झिट मारण्याला तुमची सायकोलॉजी कारणीभूत होती बरोबर मग आता तिथून पुढे जानेवारी महिन्यापासून आता एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार महिन्यामध्ये आणि इथून पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही तुमची सायकोलॉजी कशी डेव्हलप करा बघा आमचे एक मित्र आहेत संजय जिंजाड नावाचे ते पुस्तक वाचतात सायकोलॉजीवर मी काही वाचत नाही बसणार <laughs> हा ते इंग्लिश पुस्तक वाचतात आणि त्यातले जे सायकोलॉजीचे भारी भारी कोट आहेत ते आम्हाला रोज पाठवत असतात हो तर माझी सायकोलॉजी डेव्हलप होण्यामध्ये ह्या माणसाचा फार मोठा वाटा आहे आणि फोनवर आमचं डिस्कशन चालू असतं तर बऱ्याच वेळा ते आम्हाला सांगतात की स्टेबल राहायचं स्टेबल राहायचं घ्यायचं नाही थांबायचं लॉस येणार आहेत लॉस प्रॉफिट पण येणार आहेत थांबायचं तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं सो ह्या गोष्टींमुळे काय होतं की तुमची सायकोलॉजी स्टेबल राहते आता मला एक चार महिन्यानंतर हे तर कळालं की आता काय करायचं आणि काय नाही करायचं सो so, लॉसेस पार्ट आहेत शेअर मार्केटमध्ये लॉस येणारच आहेत आणि ते आलेच पाहिजेत फक्त तुमचं प्रॉफिट किती आणि लॉस किती याचा तुमचा जो रेशो आहे मी तो प्रॉबेबिलिटी सांगितला तो रेशो तुम्ही चांगलाच पाहिजे प्रॉबेबिलिटी काय आहे की आपण शंभर ट्रेड घेतले तर शंभर ट्रेड मधले किती ट्रेड बरोबर येणार किती चुकीचे येणार तर विषय असा आहे की तुम्ही जर एकच सेटअप फॉलो करत असाल तर प्रॉब्लिटी काय सांगते की चान्सेस हे आहेत जास्त मॅक्झिमम चान्सेस हे आहेत की पन्नास टक्के वेळा तुमची प्रॉब्लिटी बरोबर येणारे पन्नास टक्के वेळा तुमची प्रॉब्लिटी चुकणार आहे बरोबर तुमचा डिसिजन चुकणार आहे सो मी एकच सेटअप हे करतो म्हणजे मी आज इथं सांगतो की मार्केट मध्ये खूप सेटअप आहेत बरोबर ते सेटअप तुम्ही फक्त रोज जर उठले आणि तेच सेटअप फॉलो केला तर तुम्ही यशस्वी होणार आपण काय करतो आज पोलेन प्लेग ला एंट्री घेतो उद्या इन्साइड कॅंडल एंट्री घेतो बरोबर हा परवा दिवशी काय करतो आपण ट्रेड लाईन क्रॉस केली की एंट्री घेतो आपलं ठरलेलं नसतं काय तर माझं म्हणणं नाही तुम्हाला ठरवायचं तुम्ही एकच करा अलगो काय करतो अल्गो एकच गोष्ट करतो क्रॉस ओवर झाले किंवा काय तुमचे कंडिशन असतील बाकीच्या त्यावेळेस एंट्री घेतो किंवा सकाळी काय असं पण सांगितलं की पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचा हाय तोडला लो तोडला एंट्री घ्या पन्नास रुपयाचा स्टॉप लॉस लावून टाका किंवा कॅन्डल लोचा स्टॉप लॉस लावा कॅन्डल हायचा स्टॉप लॉस लावा आणि कॅरी करा रोज हेच करा की दिवसाचा पंधरा मिनिटाचा हाय तोडला की एंट्री घ्या आणि लो कॅन्डल लोचा स्टॉप लॉस लावा आता एवढा मोठा नाही पण मी आणखी एक स्ट्रॅटेजी सांगतो इन साइड कॅन्डल खूप भारी स्ट्रॅटेजी इनसाइड कॅन्डल सारखी स्ट्रॅटेजी नाही रोज उठला की इन साइड कॅन्डल कुठं बनते ते बघायचं निफ्टी फिफ्टी मधले जे महत्वाचे पंधरा एक स्टॉक आहेत ते घ्यायचे फक्त आणि त्याच्यामध्ये इन्साइड कॅन्डल शोधायची आणि इन साईड कॅन्डल वर करायचं आणि बघा नियम ठरवून घ्यायचे इन्साइड कॅन्डल बनली की मदर कॅन्डल जीवडी आहे बरोबर बेबी कॅन्डल बनते बेबी कॅन्डल लो तोडला की एंट्री घ्यायची आणि मदर कॅन्डल एवढंच टार्गेट ठेवायचं लई इथं ग्रीड सगळ्यात हा अजून पडेल ते पडत नाही लक्षात नाही पडलं तरी ते एक दिवशी पडेल दोन दिवशी पडत प्रॉब्लेबल दोन दिवशी तुमच्याकडे उलट नाही सो इन्साईड कॅन्डल जर एंट्री घेतली तर इनसाइड कॅन्डल खूप चांगलं काम करायचं मी मी मॅन्युअल मध्ये आता पंधरा वीस दिवसांपूर्वी बऱ्याचदा मी इनसाइड कॅन्डल एंट्री एंटर घेतल्या मॅक्सिमम टाइम प्रॉफिट देत होतो मी गेम बद्दल सांगत होतो की इन साईड सपोज तुम्ही असं ठरवलं की इन्साइड कॅन्डल एंट्री घ्यायची आपल्याला या वर्षामध्ये काहीच नाही करायचं वर्षभर फक्त इन्साइड कॅन्डल बघायची आणि एंट्री घ्यायची प्रॉबेबिलिटी सांगते तुमचे नियम ठरलेले आहेत तुम्ही ठरवलं की साइड कॅन्डल वर घ्यायची रुल्स ठरलेले आहेत की लो तोडला तर एंटर करायची बेबी हायला स्टॉप लॉस लावून टाकायचा भ्यायचंच नाही अजिबात की स्टॉप लॉस लावून टाकायचा बेबी कॅन्डलच्या वर उडला तर उडला घ्या उडणार आहे स्टॉप लॉस तिथं थांबलं ना काही काय लोक काय करतात लॉस उडला तरी थांबतात आपला तो काय लागत नाही लावून टाकायचा टार्गेट डिफाईन करायचं एंट्रीचं टार्गेट एंट्री घेतली की टार्गेट आणि स्टॉप लॉस डिफाईन असलं पाहिजे टार्गेट अचीव झाला एक्झिट मारायची स्टॉप लॉस हिट झाला एक्झिट मारायची काहीच नाही करायचं फक्त इन साईड कॅन्डल वर्षभर हे करायचं आणि प्रॉबेबिलिटी सांगते तुम्ही जर ते जर फॉलो केलं तर प्रॉबेबिलिटी सांगते पन्नास टक्के वेळा तुम्ही प्रॉबेबिलिटी सांगते तिथे जास्त पण येऊ शकतं प्रॉब्बलिटी सांगते की पन्नास टक्के वेळा तुम्ही बरोबर येऊ शकता पन्नास टक्के वेळा चुक येऊ शकता आता मला सांगा की पन्नास टक्के वेळा बरोबर आले पन्नास टक्के वेळा चुक आले वन इस टू टू च टार्गेट ठेवलं किंवा मदर कॅन्डल बेबी कॅन्डल साधारणपणे मदर कॅन्डल दुप्पट असते किंवा मोठीच असते बेबी कॅन्डलपेक्षा तर वन इस टू टू जरी तुम्हाला मिळालं तरी सपोज जर तुम्ही जर मार्केटमध्ये शंभर रुपये जर लावले असतील आणि शंभर रुपये लावले असतील तुम्ही लॉस घेता पन्नास रुपये लॉस घेता म्हणजे प्रॉफिट घेता वन इस टू टू प्रॉफिट असेल तुमचा तर लॉस पन्नास रुपये घेणार आणि जर तुम्ही ट्रेड घेतले असेल तर तुमचे पन्नास ट्रेड बरोबर येणार आहेत पन्नास चुकीचे पण जाताना तुमचे शंभर मधले पन्नास रुपये जाणार आहे तुम्हाला शंभर रुपये येणार आहेत लक्षात घ्या तर ही प्रॉबेबिलिटी वर्क करते आणि हे फक्त काय होतं सायकोलॉजिकली आपल्याला कधी डायजेस्ट होतच नाही या गोष्टी किंवा डायजेस्ट झाल्या तरी त्या एक्झिक्युशनच्या वेळेस वर्क होत नाहीत बरोबर सर uh, आता थोडस आपण शेवटाकडे चाललंय मला एक सांगा म्हणजे बऱ्याचदा आता आम्ही जेव्हा मागचे पण इंटरव्ह्यू केले त्यावेळेस बऱ्याचदा लोकांचं असं असतं की अरे हा तर आत्ता आलाय मार्केटमध्ये प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवत तर त्या, त्या त्या लोकांना थोडस एक उत्तर द्यायचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कोणी दाखवत कोणीच दाखवत मी दाखवतो पण सर दाखवते मी दाखवतो प्रॉफिट लॉस स्टेटमेंट काय फार मोठा आकडा नाही होणार तू यांना म्हणजे काही लोकांना आवडणार पण नाही की अरे ह्या काय प्रॉफिट आहे पण माझं म्हणणं आहे की प्रॉफिट किती रुपयांचा याच्यापेक्षा तो किती पर्सेंटेजमध्ये आला हे महत्त्वाचं पाहिजे सो तुम्ही माझं म्हणणं आहे शंभर रुपयापासून स्टार्ट केलं आणि तुम्ही पर्सेंटेजमध्ये दहा म्हणजे शेअर मार्केटमध्ये असं म्हणतात की महिन्याला तीन चार टक्के मिळाले तरी तुम्ही म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये किती पर्सेंटेज मिळतात तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करता आहे बारा टक्के पंधरा टक्के एव्हरेज रिटर्न धरला जातो जो हा, हा, चांगला म्हणतात बावीस पर्यंत मिळतो भारतात एक्स्ट्रीम शेअर एक्स्ट्रीम केसेस एक्स्ट्रीम याला बावीस पर्यंत म्युच्युअल फंड मध्ये मिळतो ते टार्गेट एवढंच ठेवायचं म्युच्युअल फंड ला बीट करायचं बरोबर सो किती गरज आहे बारा महिन्यांमध्ये म्युच्युअल फंडला मीट बीट करायचं आहे तर दोन टक्के जर मिळवला हो महिन्याला दोन टक्के रिटर्न मिळवले हो तर चोवीस टक्के रिटर्न होता तुम्ही म्युच्युअल फंडला म्हणतात की तीन चार टक्के रिटर्न खूप चांगले तर माझं म्हणणं असं आहे की अशा स्ट्रॅटेजी शोधा हो की ज्या तुम्हाला पाच सहा टक्के आठ टक्के माझं टार्गेट हे राहतं की पाच सहा टक्के मिळाल तरी खूप झालं आता मी मागच्या काही पाच महिन्यांमधले पर्सेंटेज मधले रिटर्न दाखवतो तुम्हीच त्या ठिकाणी बघा की किती टक्के पर्सेंटेज आले आणि कंपाऊंडिंगच्या रूलनुसार ते पैसे वाढत मल्टिप्लाय सो आज एक दोन वर्षांमध्ये कळणार नाही पण रूल ज्यांना माहिती त्यांना कळेल की नंतर किती चांगल्या पद्धतीने हे कॅपिटल ग्रो होऊ शकतात की मी काय होते की जो प्रॉफिट मिळतोय तो आपण कंपाऊंडिंग मध्ये ऍड करत जातो आता मला सुरुवातीचे मी माझ्याकडचं पर्सनल कॅपिटल असं नाही की ते मधून आलेले पण अशी अपेक्षा आहे की हे जर रिटर्न अशाच पद्धतीने मिळत गेले मी तर सिस्टम फॉलो करतो ही मला अपेक्षा आहे की म्हणजे आता बघितलं तुम्ही तर एकाच महिन्यामध्ये दीड टक्का वगैरे आहे बाकी सगळ्यांमध्ये महिन्यामध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न असतात असं एखाद्या महिन्यामध्ये लग चान्स आले किंवा त्या महिन्यामध्ये मार्केट तेजीस होतं किंवा मंदीत होतं तुमच्या फेवरमध्ये होतं पाच महिन्यापैकी एकाच महिन्यात दीड पर्सेंट आले ते पण त्या महिन्यामध्ये व्हेरिएशन केले मी फार स्ट्रॅटेजीमध्ये म्हणून आले व्हेरिएशन नसते केलं तर ते पण चांगले असते तर बाकी सगळ्या महिन्यामध्ये मैं दहा टक्क्याच्यावर आहे दहा टक्क्याच्यावर म्हणजे खूप चांगले रिटर्न चांगलं सगळ्या मी एक्सपेक्ट करतो की याच्या निम्मे जरी मला मिळाले तरी खूप झाले पाच टक्के मिळाले तरी खूप झाले म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी मला जर आता जर दहा टक्क्याच्यावर मिळत असेल तर मी माझं कॅपिटल टाकलं मला कमीत कमी फिफ्टी तरी मिळू शकतात ना मार्केट किती पण बॅड असलं तरी म्हणजे सर आता त्यांचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आपल्याला दाखवणार आहेत आपल्या दर्शकांसाठी सर सध्या कॅपिटल किती आहे तुमचं सध्या मी कॅपिटल स्वतःच वाढून सहा लाखांपर्यंत नेले मी कॅपिटल okay. त्यात स्वतःच हे जास्त आहे प्रॉफिट आतापर्यंत एक साधारणपणे एक लाखाच्या वर पाच महिन्यांमध्ये प्रॉफिट झालाय साधारण तो स्क्रीनशॉट वर स्क्रीनशॉट हा की तो एक लाखाच्या वर पाच महिन्यामध्ये झालाय की काय फार मोठी अमाऊंट नाही बरोबर बरोबर आहे पण पहिल्या महिन्यात दहा पंधरा हजार रुपये नंतर ना तो वाढत वाढत गेला कॅपिटल पण वाढत नेले त्या तुलनेमध्ये सो ही प्रोसेस चालू राहील आता इथून पुढं कॅपिटल मी म्हणजे माझ्याकडचं स्वतःकडचं कॅपिटल टाकणार नाही याच्यामध्ये ज्या जेल ते जे जादा कंपाऊंडिंग करत जाणार आहे फक्त इतक्या महिन्यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स आला की हे वर्क होतंय हा हे वर्क होत आहे हा, हा कॉन्फिडन्स आलाय म्हणून हे टाकलंय दुसरी गोष्ट कमी कॅपिटलने करत राहिलो तर मला फार वेळ लागेल कंपाऊंडिंग साठी वेळ लागेल तर असं म्हणतात की कंपाऊंडिंगला सुरुवातीलाच कॅपिटल चांगला असला आणि ते वर्क झालं तुमची स्पीड स्पीड आहे ती फार वाढू शकते हुँ. तर फार काही नाही ह्या स्पीडनी जर चाललो तर कदाचित वर्षात कॅपिटल दुप्पट होऊ ह्या स्पीडने चाललो तर माझी अशी अपेक्षा आहे की याच्या निम्म्या स्पीडने झालं दोन वर्षांनी कॅपिटल दुप्पट होतं काय अडचण आहे सर मग आता तुमचा एक व्यवसाय बऱ्यापैकी सेट आहे मग एक व्यवसाय किंवा एखादी नोकरी सेट असताना शेअर मार्केटकडं दुसरा व्यवसाय म्हणून बघणं योग्य ठरेल का हा योग्य ठरू शकतं फक्त फक्त काळजीपूर्वक करा कारण ही तर मग बघा मी मी याच्यात आलो त्याला कारण हे होतं की इथं पैसा आहे लक्षात घ्या लोक किती खोट बोलतात पैसा नाही कमवायचा आहे ते पण सगळ्यांचा अल्टिमेट टार्गेट असतं पैसा कमवायचा आहे टार्गेट खूप जणांचं असतं चांगला पैसा कमावा चांगल्या लाईफस्टाईल जगावी सुस्थितीत राहावं गरज पडल्या कुणाकडे पैसे मागायला हे सगळ्यांचे टार्गेट असतं किमान चांगलं आयुष्य जगण्यापुरता तरी असावं तरी तर तो पैसा आहे शेअर मार्केटमध्ये तो तुम्हाला काढता आला पाहिजे आणि ते सगळं तुमच्या स्किलवर लक्षात माझं होतं जिथं तिथं मी असलो पाहिजे आणि तो जर व्यवस्थित जर काम केलं तर तिथं आपण पैसा काढू शकतो म्हणून मी इथं आलो आणि मी आता सिस्टमॅटिक करतोय याच्यात शेअर मार्केटमध्ये सगळं सिस्टमॅटिक केलं तर तुम्ही होऊ शकता तुम्ही जर अंधाधुंदपणे करसाल तर एका दिवसात काय तुम्हाला म्हणजे मला सुरुवातीच्या काळात चाळीस हजार रुपये पण आलेत एका दिवसामध्ये बरोबर हा आणि चाळीस हजार गेलेत पण एका दिवसामध्ये सो हे सुरुवातीला लॉसेस येतात हा पार्ट आहे या सिस्टमचा ते येणार आहेत फक्त ते तुम्हाला पन्नास हजार यायचे आहेत का एक लाख यायचे आहेत किंवा काही काही लोकांना आठ आठ दहा दहा वीस वीस लॉसेस येतात बरोबर सो तो शिकण्याच्या काळामध्ये सॅम्पल मध्ये ट्रेडिंग करा ज्यावेळेस तुमची विनिंग विनिंगची वाढेल त्यावेळेस तुमचं कॅपिटल हळूहळू वाढवत न्या बरोबर हळूहळू या महिन्यात वाढवत वाढवले तसं वाढवत न्या आणि सिस्टमॅटिक ट्रेडिंग करा फार आज असा ट्रेड घेतला उद्या तसा घेतला असं करू नका सिस्टम ठरवून घ्या आमचे मित्र संजय जी सांगतात की तुमचे रूल्स ठरवा ट्रेडिंगचे रूल्स असं असं झालं तरच मी ट्रेड घेईल असं झालं तर मी एक्झिट मारेल रूल ला कधी ब्रेक नका करू रूल ब्रेक केला तुम्ही तर तुम्ही मार्केट मार्केटमधून बाहेर फेकले हे तुम्ही एक पाऊल तिकट टाकलेले हे लक्षात घ्या तुम्ही जितके रूल ब्रेक करणार नाही तुम्ही तितके मार्केट मध्ये टिकून राहाल तुम्ही तितके पैसे कमवाल तुम्ही जितके रूल तोडाल स्वतःचे तितके तुम्ही मार्केटमध्ये लॉस मध्ये जाल सिम्पल स्ट्रॅटेजी आहे बरोबर सर तुम्ही आता मार्केट मध्ये येऊन जवळपास एक दीड दोन वर्ष झालीत yes. ट्रेडिंग करायला सुरुवात करून एक सहा आठ महिने झालेत मग yes. आता तुम्ही बेसिकली मी अगोदर सांगितलं तसंच की जे नव्यान मार्केटमध्ये येतायत लोक त्यांना रिप्रेझेंट अगदी चपखलपणे करताय तुम्ही तर तुम्ही तर आता बऱ्यापैकी तुम्हाला स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप केली त्यावर तुमचा विश्वास आहे ती एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्ही कॅपिटलही नव्याने जी लोक मार्केटमध्ये येतात त्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे आणि कसं स्वतःला याबाबत सगळ्यात महत्वाचे सगळे सांगतात हे खरं आहे की कॅपिटल प्रोटेक्ट करा ओके हा म्हणजे मी मध्यंतरी काही व्हिडिओ बघितले त्यात असं होतं की जेव्हा तुम्ही प्रॉफिट करत जाता तुमचा स्टॉप लॉस आहे तो ट्रेल करा आणि तुमच्या एंट्रीप्राईज लहान ठेवा बरोबर हा म्हणजे याच्यात काय होतं की तुम्ही किमान काय कमावलं नाही कमवलं हा भाग वेगळा पण तुम्ही काय नाही बऱ्याचदा हे होतं की आपण प्रॉफिट मध्ये येतो आपण स्टॉप लॉस तिथेच ठेवतो नंतर ना तो तिथून पडतो तो, तो, तो आपल्या जा खाली जातो स्टॉप लॉस उडून टाकतो सो हे की गमावण्याचे जे जे मार्ग आहेत ना ते बंद करा यात ज्या वेळेस तुम्ही प्रॉफिट मध्ये निघणार एक सर्टन प्रॉफिट आला की तुमचा स्टॉप लॉस ट्रेड ट्रेल करा आणि तिथून पुढे ट्रेल करत नाही या गोष्टी मला पण जमत नाही अजून बरोबर हा म्हणजे हे काय खूप आपल्याला पण वेळ आपल्या माणसाचा माइंड असा इतका डेंजर आहे ना इतका कॉम्प्लेक्स आहे की ते तुम्हाला जमत नाही तुमचे म्हणजे कधी कधी वन इस टू टू टार्गेट निघतं बरोबर म्हणजे सपोज बँक निफ्टी ऑप्शन घेतला तुम्ही तुम्ही टार्गेट ठेवलं इन्स्टिटूचा पन्नासचा पन्नास <coughs> रुपयांचा स्टॉप लॉस ला लावला आणि शंभर याचं टार्गेट ठेवलं बरोबर तो अचीव होतो एका लॉटला चोवीसशे रुपये वगैरे मिळतात पण तुम्हाला असं वाटतं की मार्केट मुवमेंटमध्ये मार्केट आणखी जास्त मग चोवीसशे वरून तो दोन हजार वेळेतो तुम्हाला वाटतं आता चोवीस बघितला होता आपण दोन हजार बघितला आता चोवीसशे बघितले काढून टाकू लक्षात घ्या एकदा खाली आलं की ते खालीच येणार एकदा वर गेलं की ते वर जाणार सो बेटर आहे की चोवीसशे दिसल्यावर काढून टाका स्टॉप लॉस कडे चाललंय बाराशे पन्नास रुपये स्टॉप लॉस माझा बाराशे पन्नास ला हिट झाला आधीच लावून ठेवा ते हिट झालं की ते निघालं पाहिजे ऑटोमॅटिक तुम्हाला काही करायची गरज नाही पडली पाहिजे मग तो कधी कधी हिट होतो तुम्ही तुम्हाला असं वाटतं की बाराशे पन्नास गेलं कॉस्ट रु कॉस्टला काढून टाकू ते गेले खाली ती येणारच नाही वर भर लक्षात घ्या ही प्रॉब्लिटी कमी आहे प्रत्येक वेळेस फेवर मध्ये मार्केट काय नाही ज्या वेळेस तुमचं टार्गेट कम्प्लीट होईल त्यावेळेस काढून टाका ज्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस टिकर होईल त्यावेळेस त्याला उडू द्या तो आधीच लावा तो लावत नाहीत बरेच लावत मार्केट मध्ये पन्नास टक्के लोक स्टॉप लॉस पन्नास टक्के काय त्याच्यापेक्षा जास्त लोक स्टॉप लॉस लावतच नाही किंवा लावला तर त्याला नंतर ते उलट्या बाजूला तर ह्या गोष्टी थोड्याशा केल्या तर आणि बरोबर जे मोठ्या ट्रेडर सांगतात की ऐंशी नव्वद टक्के सायकोलॉजी वर्क करते तर सायकोलॉजी खरंच वर्क करते सायकोलॉजीवर काम केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे मला वाटत नाही की फार अवघड आहे एक डिसेंट काय होतं आपण काय करतो आपल्याला ना एका दिवसात एका दिवसामध्ये लखपती व्हायचं असतं बरोबर एक ट्रेड घेतला ना की आपल्याला तिस चाळीस हजार रुपये त्याच्यात हवे असतात दहा पंधरा हजार लवकर हा लवकर झटपट श्रीमंत होण्याच्या मार्ग जे असतात ना कुठे असो शेअर मार्केट ते धोक्याचे असतात ते तुम्हाला मध्ये ढकलून देतात बरोबर तर झटपट माझं म्हणणं आहे की दिवसाला एक टार्गेट ठेवून घ्या की मला कॅपिटलचे एवढे पर्सेंटेज कमवायचे त्यानुसार स्ट्रॅटेजी डेव्हलप करा म्हणजे आपल्याकडे काय असतं कॅपिटल कमी असतं सपोज लाख रुपये वाला आहे तर लाख काही कमी नाहीये पण त्यांनी जर टार्गेट ठरवलं की मला माझ्या कॅपिटलच्या दोन पर्सेंट काय म्हणजे दोन हजार रुपये खूप इझी हजार दोन हजार रुपये रुपये मार्केटमध्ये पण प्रॉब्लेम काय होतो तो लाख रुपये कॅपिटल असतं त्याचं टार्गेट असतं की दिवसात तीन चार ट्रेड घ्यायचे तीन तीन चार चार हजार रुपये काढायचे दहा हजार रुपये काढायचे ते कधीच येत नाहीत लक्षात सो बेटर आहे की कॅपिटल वाढवत नाही हळूहळू तुमचं हां नसेल येत तर त्या लाखामध्येच काही पर्सेंटेज ठरवून घे की मला दोन टक्केच काढायचे एक टक्के मला लॉस झाला की मला ट्रेड नाही करायचा हे ठरवून घेतलं तर हे मला नाही होते हे खूप जणांना फॉलो नाही होते ह्या गोष्टी मला मलाही याच्यावर काम करायची गरज मी तर मॅन्युअल बंद केले त्यामुळेच बंद केलं जवळपास मी करतो मॅन्युअल पण कधी जे माझे काही कम्फर्ट झोन मधले आता मला कळालं की याच्यात सपोज इनसाइड मी सांगितलं की इन्साइड कॅन्डल मध्ये मला कळतं की इन्साइड कॅन्डलमध्ये मी खूप चांगलं चांगलं करू शकतो आणखी एक आहे की मला ट्रेड लाईन वर ट्रेड घ्यायला फार आवडतं आणि ट्रेड लाईनवर वर ट्रेड घेतलं की माझी प्रॉबेबिलिटी जास्त आहे सो ह्या गोष्टी जर असतील तरच मी मॅन्युअल ट्रेड घेतो अदरवाइज मॅन्युअल घेत नाही मी आता त्यातही काही गोष्टी अल्गोला कशा सेट करता येईल याच्या थोडं जण रिसर्च चालू आहे टेस्टिंग वगैरे चालू आहे ते जर जमलं तर ते पण अल्गोल टाकून द्यायचं तुमच्या डोक्याला काही ताण नाही राहत सकाळी लॉग इन करायचं संध्याकाळी प्रॉफिट अँड लॉस बघायचा मध्ये आधी गाजिबात उचकून बघायचं नाही काही काही एरर बिरर आला तर नोटिफिकेशन मोबाईलवर येतं सो हे काही टेन्शनच्या गोष्टी राहत नाही मग मॅन्युअल ट्रेडिंग आलगोकडे कसं जाता येईल याच्याकडे जरा जास्त भर आहे आता सर तुम्ही आज इथे आलात तुमचा जो काही इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगचा जर्नी होता तो आमच्या दर्शकांसाठी उलगडलात आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवलं आमच्या सगळ्यांसाठी जे सहसा लोक करत नाहीत पण तुम्ही मोठ्या मनाने ते केलं त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार मानतो तुम्ही पण मला इथे बोलवलं काय प्रवास मला माहित नाही हा की इथपर्यंत चांगला आहे असेल पण मला विश्वास आहे की मी कदाचित आणि प्रॉब्लेटीवर अभ्यास केला मला विश्वास आहे की हा प्रवास इथून पुढे चांगला राहील याच्यात पण प्रॉब्लेटी काय होईल हे हा येणारा काळच तुम्ही मला बोलवलं हे जाणून घेतलं त्याबद्दल तुमचे पण आभार थँक्यू सर तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल पैसा एक टोकन ऑफ थँक्स म्हणून हा कॉफी मग आम्ही तुम्हाला भेट म्हणून देतोय याच्यावर आम्ही लिहिलंय की पैसा साठवू नका वाढवा आणि आपल्याला तेच करायचं आहे हा मग जर तुम्हाला हवा असेल तर आम्हाला तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवर मेसेज करा हे मग विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत भारी